मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात 100% जलसाठा, 6 वर्षानंतर भरले धरण, सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मोताळा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात समावेश असलेला नळगंगा प्रकल्प तब्बल 6 वर्षानंतर 100% भरलाय, त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. पाण्याची आवक वाढल्यास त्यातील पाणी सोडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. दरम्यान धरणातील जलाशय वाढल्यामुळे रात्रीपासून 3 दरवाजे 5 सेंटीमीटरपर्यंत उघडण्याचे सांगण्यात आले. नळगंगा धरणातून मोताळा, मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जवळपास 80 ते 90 गावातील नागरिकांची तहान भागविल्या जाते, तर परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी फायदा मिळतो. नळगंगा धरणातील जलाशयाची पूर्ण संचयन पातळी 294.44 मीटर आहे. या धरणाची लेवल 66 फूट असून हा प्रकल्प 100% भरल्यानंतर यातील उपयुक्त जलसाठा 69.32 दरघाम इतक असतो. यंदा परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले, त्यामुळे नदी नाले भरून वाहू लागले. यापूर्वी 2006 व 2013 धरण 100% भरले होते, त्यानंतर मागील 6 वर्ष पाऊस नसल्याने नळगंगा धरण भरला नव्हता. तब्बल 6 वर्षानंतर यंदा नळगंगा धरणात 100% जलसाठा जमा झालाय. धरण भरल्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीकाठच्या भरटेक, पिंपळपाटी, शिलापूर, बुद्रुक तसेच घुसर, बुद्रुक, दाताळनिंबरी, वाकुड आदी गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. मोताळा प्रतिनिधी अकिल कुरेशी, महाराष्ट्र न्यूज.